राखी इन वरती आणि नॉनस्टॅक इनला मनोज गोलंदाजी मार्क वरती विकास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मॅचला। इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल रिलीज करण्यासाठी इथून मात्र तयार झाला विकासचा पहिलाच बॉल टॅप केलाय बॉल चाललाय गली रीजन मध्ये एक धाव तर कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल। सध्या आपण पाहतोय ग्रामीण रबल बॉल क्रिकेटचा थरार सध्या सुरू आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय स्वतः आयोजक संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉल वरती एक सिंगल कंप्लीट झाली त्यानंतरचा मात्र मनोज आता स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय। मनोज साठी या दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज घेऊन तयार होईल। या वेळेला देखील आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु मात्र एकच सिंगल इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल चांगली बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर एक मध्ये विकासच्या माध्यमातला स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार झाला आहे। यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळलाय दूरवरून क्षेत्ररक्षक धावत सुटलाय बॉलच्या पाठीमागे आणि इथून मात्र पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाते या दोन खेळाडूंच्या माध्यमातनं चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं इथून मात्र या दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट आर्म राऊंड आज आपण पाहतोय 32 शिराळा असोसिएशनच्या माध्यमातून अतिशय दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळच्या सत्रापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप चांगले सामने परंतु डायरेक्ट हिट रवींद्र जडेजा यांची आठवण झाली आणि इथून मात्र पंचांचा इशारा काय असेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे बॅट्समॅन इथून मात्र बाद झाला विकेटचं प्रात्यक्षिक फर्स्ट विकेट टू गॉन पहिला हादरा आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय डायरेक्ट हिट लागली यष्ट्या अगदी आपण जर पाहिल्या तर वाकवल्या गेल्या आणि इथून मात्र फर्स्ट विकेट टू गॉन पहिला हादरा इथून मात्र लागलाय तो म्हणजेच निगडी या टीमला मनोज जो मात्र यंदाच्या हंगामामध्ये फार चर्चेत असलेला खेळाडू तो मात्र मनोज धावचीच्या रूपानं तंबूच्या आसऱ्याला परतलाय नो बॅटर संघाचा कॅप्टन तारण हरता हुकमी एक्का सेनापती मैदानाच्या आतमध्ये चाललाय आपण पाहतोय विशाल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय पाहूया विशालच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील का आणि विशाल कशा रीतीनं आता बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला फटका इथून मात्र सजवलाय ऑफ साईडला हा फटका खेळला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते दोन धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। नवी मुंबईमधील ऐतिहासिक क्रीडांगण भूमिपुत्र मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अतिशय दिमागदार आणि सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळते श्री मोरिया 11 निगडीकरांचं हे आयोजन आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय बॉलिंग ट्रॅकवर यावेळेला लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे एक्स्ट्राच्या रूपानं इथून मात्र धावसंख्येवरती बदल धावफलकावरती धावा लागल्यात सात धावा 7 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट। यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय चांगला बॉल रिलीज केलाय पॅड्सवरती गोलंदाजी करण्याचा इरादा राहिला आणि इथून मात्र आपण पाहू शकाल ओव्हर नंबर एकचा खेळ संपलाय आणि एक ओव्हर नंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात। खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखैरणे गावचं हे मैदान याच मैदानावरती नवी मुंबई प्रीमियर लीग असंख्य मोठमोठ्या स्पर्धा
आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सध्या क्रीडांगण आपण पाहतोय सध्या 32 शिराळा असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते अतिशय दिमागदार आयोजन। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश पव्या अविनाशच्या माध्यमातून इथून मात्र कशा रीतीने बॉलिंग केली जाईल। या वेळेला अविनाशचा पहिलाच बॉल वा भाई वा फटका तर चांगला आहे। दुसऱ्या अटेम्प्टला कॅच घेत असताना कॅच झाली ड्रॉप कॅच शूटा और बॉलर का दिल तुटा। इथून मात्र एकूण धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल दोन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन धावांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतील 9 धावा। यावेळेला देखील मिस्टर अमिक स्ट्रोक बॉल हवेत खेळला आहे आणि आपल्याच फॉलो थ्रो मध्ये बॉलला जज करता आलं नाहीये कॅच इथून मात्र ड्रॉप झाली आणि पुन्हा एकदा मात्र जीवदान मिळालंय ते म्हणजेच बॅटर। प्रवीण या खेळाडूला इथून मात्र जीवदान मिळतंय पुन्हा एकदा बॉलर तयार विशाल साठी हा टाकलेला बॉल फटका ऑन साइडला खेळलाय काऊ कॉर्नर रिझर्व मधून खेळाडू धावत सुटलाय तत्पूर्वी मात्र फेकी चांगली झाली आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतायत। चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते सिंगल डबल नका होईना परंतु आपला धावफलक हा हलता झुलता ठेवण्याचा प्रयत्न या दोन बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहूया हा बॉल इथून मात्र कशा रीतीने रिलीज केला जाईल। अकूट टप्प्याचा बॉल होता परंतु बॅट्समनला इथून मात्र घराघर फिरवलंय आणि इथून मात्र बॅटची स्लाइट एज किंचितशी एज बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा दुसऱ्या विकेटचं पतन सेकंड विकेट टू गॉन बॅट्समन विशाल बॅक टू द पवेलियन। विशालला देखील स्वस्तामध्ये तंबूची दिशा इथून मात्र दाखवली जातीये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पाहूया आता या बॅटरच्या माध्यमातून चांगल्या पार्टनरशिपची चांगल्या भागीदारीची गरज आहे खेळपट्टीवरती टिकून राहावं लागेल मोठे स्ट्रोक खेळावे लागतील चांगली बॅटिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे। योगेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात इनयार्ड क्रमांक 4 आणि त्यांच्या माध्यमातून इथून कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ना यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता परंतु विकेट करता आलं नाहीये खूप चांगलं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक डेंजर एंडला बॅटर धावतोय परंतु शेवटी सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये हा खेळाडू पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा या बॉलवरती धावून काढल्या जात आहेत मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे निगडी टीमच्या प्रेक्षकांकडून पाहूया मोठे स्ट्रोक येतील का। जर तुम्हाला चांगलं धावांचं टार्गेट इथून मात्र सेट करायचं असेल ना तर मोठे स्ट्रोक तुम्हाला खेचावे लागतील या मॅचमध्ये। यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला फटका इथून मात्र सजवलाय दूरवरून क्षेत्ररक्षक धावत सुटलाय पुन्हा एकदा मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूण रन्स टीमच्या टोटलमध्ये आपण पाहतोय 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट अजूनही मात्र येणारे 6 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये किती धावांचा इथून मात्र डोंगर रचला जाईल बॉलिंग ट्रॅकवर अजय राबाडा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया अजयच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं बॉलिंग केली जाईल
गुडेगावाचं क्रिकेट सातत्यानं गाजवलं या खेळाडूनं, सातत्यानं गुडेगावाचं नेतृत्व करत असताना खूप चांगला खेळ दाखवलाय. राबाडा या टोपण नावाने सुपरिचित असलेला हा खेळाडू आपण पाहतोय. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती अजय कव्हरचा बादशाह. कव्हरचे स्ट्रोक जर त्याचे आपण पाहिले ना तर खूप चांगले असतात, आणि तोच मात्र बॉलिंग ट्रॅकवर. अजयचा पहिलाच बॉल सॉफ्ट हँडेड, फक्त आणि फक्त या बॉलला दिशा दिली आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती स्वार झाला, परंतु तत्पूर्वी इथून एक सिंगल कंप्लीट केली गेली. एक सिंगलच्या मदतीनं आता 2.1 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला बॉल गोल्डन स्पॉटवरून हलक्यासा या बॉलनं उसळी घेतली आणि एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा धावा कशाही येऊ द्या, परंतु धाव्यांची इथून मात्र गरज आहे बॅटिंग करणाऱ्या निगडी टीमसाठी. पाहूया मोठे स्ट्रोक इथून मात्र येतील का. प्रश्नचिन्ह निर्माण झालं निगडी टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. अजय मात्र पुन्हा एकदा तयार होईल ओव्हर द विकेटनं. अजय तयार. अजयचा या दरम्यानचा पुढचा बॉल, इथे आणखीन एक या बॉलला टॅप केले. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि दुसरी धाव देखील इथून मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते. दोन धावांच्या मदतीनं आता धावफलकावरती एक रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन्स, 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा, इथून सर दोन मोठे फटके आले ना तर या मॅचमध्ये मजा येईल. यावेळचा बॉल फुल टॉस, बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडता येत नाहीये. वॉट कॅच, खूप चांगला झेल इथून मात्र कंप्लीट केला खेळाडू. जर आपण पाहिला तर बॉल खाली वेगानं धावत होता, आपल्याच फॉलोअरमध्ये या बॉलला अगदी फील्ड केलाय अजय रबाडा या खेळाडूनं, आणि खूप चांगला कॅच त्याने कॅरी केलाय. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 3 इथून मात्र बाद झालाय निगडी टीम. तू चल मे तो आया असं समीकरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्यानं मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे निगडी टीमच्या माध्यमातून, आणि मोठे स्ट्रोक इथून मात्र कधी येतील हीच तर वाट पाहत असतील निगडी टीमचे समर्थक. पाहूया पुन्हा एकदा निखिल इनॅट क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल अजय रब्बाडा या खेळाडूचा. अजयचा हा बॉल आणखीन एक चांगला फटका इथून मात्र लॉंग ऑफ रिझर मध्ये या बॉलला ट्रॅव्हल केले, आणि तिथून मात्र एकच धाव, परंतु या मुवमेंटला घडतंय काय. या मुवमेंटला इथून मात्र धावचीच्या रूपानं आणखीन एक विकेट गमवावी लागतीये. धक्का क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतोय. फोर्थ विकेट टू गॉन आपण पाहतोय. यावेळेला निगडी टीमला गळती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मोठ्या फटक्यांची अपेक्षा, मोठे फटके इथून मात्र खेचरे इम्पॉर्टंट आहे. काय घडतं या मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना निगडी संघ. यावेळेला चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली, परंतु व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रूपानं आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन्स आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 22 जावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात निगडी या टीमच्या. आपण पाहतोय भूमिपुत्र क्रीडांगण नवी मुंबईतील ऐतिहासिक मैदान, आणि त्या मैदानावरती सध्या ग्रामीण क्रिकेटचा थरार सुरू आहे. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र आपल्या गावामध्ये ही चमचमाती ट्रॉफी घेऊन जाईल हे देखील अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बॉलिंग ट्रॅकवरती अजय कम्मालीची बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं षटक, चांगलं स्पेल त्याने हाताळले. पुन्हा एकदा मात्र तयार होईल गोलंदाजी मार्कवरती अजय रबाडा.
लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइक नेनला ओम आपण आपण पाहतोय ओमच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येईल का शेवटचा बॉल शिल्लक आहे ओमच्या बॅट मधून हा मिस्टामिक स्ट्रोक आणखीन एक जेल पकडेल का परंतु थोडासा हा बॉल अगोदर जमिनीला स्पर्श झाला तत्पूर्वी मात्र काढलेली ही एक धाव दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन धावांच्या मदतीने धावफलकावरती बदल एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये पाहूया या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल तो म्हणजे गुढे टीमच्या माध्यमांना चला वेळ कमी प्रमाणात घ्यायचा आणि लगेच मात्र फिल्डिंग लावून घ्यायची या निगडे टीम वेळेचं महत्त्व त्या वर्तमानपत्राला विचारा कारण सकाळी 5 रुपयानं विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातो वेळ फार इम्पॉर्टंट आहे एकदा का वेळ निघून गेली तर ती वेळ पुन्हा एकदा येणार नाही आहे चला लगेच जर फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन गुढे टीम मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या आहेत खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय श्री मोरिया चषक 2023 हा दैदित्यमान सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळते निगडीकरांचं हे आयोजन दिमागदार अगदी व्यासपीठ जर आपण पाहिला तर अनेक मान्यवर या व्यासपीठावरती सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर जर आपण पाहिलं घर बसला देखील काही प्रेक्षक ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या यूट्यूबवर पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही श्री मोरिया चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय चला योद्धा 11 आणि सोनावडे टीम कॅप्टन लगेचच यायचं आहे यानंतरची मॅच आणि चला अंत्री टीमचा कॅप्टन आणि मानेवाडी टीमचा कॅप्टन या आपल्या दर अंत्री आणि मानेवाडी या दोन टीमच्या दरम्यान यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल अंत्री टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल लक्ष आहे या मॅच मध्ये 25 धावांचं लक्ष आहे पाहूया या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर साहिल पहिला बॉल रिलीज करण्यासाठी तयार झाला स्ट्राइक इनला साहिलचा पहिला बॉल पॅट्स वरती जाऊन आदळलाय चांगला बॉल इथून मात्र रिलीज केला आणि एक धाव इथून मात्र लेग बायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल आणि एका धावेने इथून मात्र धावसंख्येचा श्री गणेशा अकाउंट देखील ओपन झाले गुढे टीमचा आता स्ट्राइक इनला कव्हरचा बादशहा अजय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया अजयच्या माध्यमांना आता इथून कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल अंत्री आणि मानेवाडी दोन्ही टीमच्या दरम्यान टॉससाठी आम्ही रिपोर्टिंग करतोय चला लगेच टॉससाठी यायचंय आपल्या दरम्यान नेक्स्ट मॅच इथून मात्र खेळवली जाईल ओ ओ या मुवमेंटला साहिलचा हा बॉल बॅट्समन अजयला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय चांगली बॉलिंग सध्या करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साहिल हा खेळाडू मिळालेली संधी आणि संधीचं सोनं करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टर खेळाडू सातत्यानं 32 शिराळा क्रिकेटमध्ये अनेक टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु थोडासा त्यांच्याकडून खेळ होत नाही आहे या वेळेला मी उल्लेख केला कव्हरचा बादशहा आणि आणखीन एक कव्हरच्या डोक्यावरून अजय रबाडाच्या बॅटमनं आणखीन एक धमाकेदार हा येतोय सुपर से ही ऊपर लाजवाब स्ट्रोक हंपार्टी सिग्नल 4 रन्स आणि चौकार सोने पे सुहागा नो बॉल वरती हा चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय
थ्रो गोलंदाज आढळला आणि त्यामुळेच की काय इथून मात्र या गोलंदाजाला पॅनलाइज केलं गेले. दोन धावांची पॅनल्टीचे रन देखील स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. पाहूया न्यू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आता कोणता इथून मात्र वापरला जाईल. फटका जर आपण पाहिला ना तर अजयचा लास्ट जवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्रिकेटमधील मादक सौंदर्य क्लास क्लासिकल अजय मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. का माझा या संपूर्ण 32 शिराळा नगरीमध्ये दरारा आहे हे सध्या दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन अजय. गुडेगावाचा अनमोल रत्न सध्या खेळताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील आपण पाहतोय सॉफ्ट हँडेडने या बॉलला फक्त आणि फक्त पुश केले. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे. सिंगल डबलनं देखील ही मॅच आपण जिंकू शकतो कारण मागच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला होता. आता कोणतीही घाई गडबड करायची गरज नाही आहे आणि हाच विचार माइंडमध्ये सेट केला बॅटर अजयनं. आणखीन एक डबलच्या रूपानं धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकावर एक 11 धावा 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मनोज आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. मनोजचा हा बॉल फटका अतिशय वेगवान फार हवेचा फटका खेळला आहे परंतु इथून मात्र या मुवमेंटला देखील साहिलच्या माध्यमांना चूक झाली. बॉल चालला टू पाऊ सीमारेषा पलीकडे. आणखीन एक अजय रबाडाच्या बॅट बनणं हा चौकार आलाय. काय फटकेबाजी टॉप गिअर मध्ये सध्या तो बॅटिंग करतोय. चला अंत्री आणि मानेवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस देखील केला जाईल. मनोज वरती देखील आता आक्रमण केलं जाते. लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये सध्या दिसतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर अजय. पुन्हा एकदा मनोज तयार. यावेळेला चांगला बॉल रिलीज केला. फिंगर्स अगदी रोल्स केले होते. लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि बॅट्समनला बीट करून बॉल अगदी आपण जर पाहिला तर फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसवला. तत्पूर्वी मात्र काढलेल्या या दोन धावांच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेवन्टीन रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मनोज. यावेळेला सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु मात्र त्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाही आहे. अपयश मिळालं चांगली बॉलिंग करावी लागेल. यावेळेला महेंद्र सिंग दोन्ही स्टाईलमध्ये मॅच फिनिश केली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईन सीमा रेषा पलीकडे. अंकुशचा बॅट म्हणणं हा धमाका येतोय. यूज अँड हाय अँड हँडसम षटकार मॅच फिनिश केली आहे. षटकारानं अभिनंदन वेल प्लेड गुडे टीम. हार्ड लक बॅड लक निगेटिंग परंतु आपण देखील चांगला खेळ दाखवला. आणि नेक्स्ट मॅच अंत्री आणि त्यांच्या अगेन्स्ट. टॉस कोण जिंकला